नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण बनवणार सोयाबीनची मसाला भाजी। तर हे बघा, सोयाबीन म्हटलं की आमची हर्षवर्धन आणि मोनू इथे येऊन बसलेले आहेत आणि त्यांना आहे ना हे खूप आवडते। हे हर्षू काय आहे रे? सोयाबीन आहे। आवडते का तुला? आवडते, खूप आवडते। हा मग आज आपण याचं सोयाबीन आवडते ना, मग ह्याचं आपण आज भाजी बनवूया। हा खाणार ना तुम्ही? हाँ चला, तर मग आज आपण बनवणार आहे सोयाबीनची मसाला भाजी। तर ते मसाला भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात। ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। बघा, आता आपण सर्वप्रथम इकडे सोयाबीन घेतलेले आहे, इकडे बघा एक कांदा घेतलेले आहे, खोबरं लसूण सोलून घेतलेले आहे, तेल घेतलेले आहे, मीठ, हळद, कांदा लसूण मसाला आणि जिरा घेतलेले आहे। आपण चूल पेटवून घेऊया। आपल्याला ना सोयाबीन भिजून घ्यायचं, त्यासाठी आपल्याला गरम पाण्यामध्ये ते भिजून घ्यायचं। हे बघा, आता चूल पेटलेले आहे आणि इकडे आपण एक मातीचं भांडं घेतलेले आहे। आता आपण हे चुलीवरती ठेवूया। तर आता आपण यामध्ये ना पाणी घालूया। आपल्याला पाणी आहे ना थोडंसं गरम करून घ्यायचं, त्यासाठी बघा पाणी घालते। बघा, आता पाणी घातलेले आहे, पाणी गरम होऊसपर्यंत ना आपण इकडं कांदा आणि एक खोबरं घेतलं होतं ना, आपल्याला कांदा हे चुलीमध्ये घालायचं आहे आणि चांगलं असं आपल्याला ना ते भाजून घ्यायचं आहे। आता कांदा घातलेला आहे, तर आपण हे खोबरंसुद्धा भाजून घेऊया। चांगलं असं आपल्याला ना थोडंसं काळसर होऊसपर्यंत आपल्याला हे खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे। म्हणजे आपण खोबरं आणि कांदा असं आपण ह्या पद्धतीनं करून हे मसाला तयार करून घेतलं ना मस्त लागतो खायला आणि खूप चविष्ट लागते। सगळं आपल्याला ना चांगलं सगळी बाजूनं हे भाजून घ्यायचं आहे। असं आपल्याला हे खोबरं आहे ना असं फिरवून आपण हे भाजून घेऊया। असं आपल्याला ना सगळीकडे असं फिरवून हे खोबरं आहे ना असं भाजून घ्यायचं आहे। म्हणजे असं आपण हे भाजून घेतल्यामुळं ना खोबरं तेल पण सुटते। नाही बघा, मस्त आहे ना खोबरं काळसर असं भाजलेले आहे। तर आपण हे खोबरं काढून घेते आणि थोडंसं आपण हे गार करून घेऊया। बघा, आता कांदासुद्धा छान असं आहे ना काळसर होऊसपर्यंत हे परतून घेतलेले आहे। बघा, भाजून घेतलेले आहे, पूर्ण असं काळं झालेले आहे। असंच आपल्याला ना हे कांदासुद्धा भाजून घ्यायचं आहे। आपण हे कांदासुद्धा आपण गार करून घेऊया आणि इकडे पाणीसुद्धा गरम झालेले आहे। आता आपण हे पाणी आहे ना खाली काढून घेऊया। बघा, आता खाली काढून घेतलेले आहे। आता आपण इकडे हे सोयाबीन घेतलं होतं ना ते पाण्यामध्ये घालूया। बघा, आता हे गरम पाण्यामध्ये सोयाबीन घालते। गरम पाण्यामध्ये घातल्यामुळं ना पटकन मऊ होतात, त्यामुळं आपल्याला थोडंसं गरम पाणी करूनच आपल्याला त्या पाण्यामध्ये घालायचं आहे। सगळं आपलं असं आपल्याला पाण्यामध्ये असं बुडवून घ्यायचं, म्हणजे ते सोयाबीन हलकं असतात ना त्यामुळं ते वरती येतात पाणी पाण्यामध्ये घातल्यामुळं। त्यामुळं आपल्याला आहे ना सगळं असं पाण्यामध्ये थोडंसं असं दाबून आहे ना सगळं मऊ व्हायला पाहिजे असं आपण हे भिजून घ्यायचं आहे पाण्यामध्ये। आता आपल्याला ह्यामध्ये आहे ना थोडंसं मीठ घालूया, म्हणजे सोयाबीनमध्ये चांगलं चव उतरते, त्यामुळं आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे। चांगलं याचं असं दाबून घेऊया पाण्यामध्ये। बघा, आता सगळं आहे ना असं पाण्यामध्ये मी धावून घेतलेले आहे। आता आपण एक 5 मिनटं असं शिवूया पाण्यामध्ये, मग 5 मिनटं झाले की आपण हे बाजूला काढून घेऊया। हे बघा, आता आपण हे बाजूला ठेवलेले आहे। आता आपल्याला ना भाजी करताना आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे, त्यासाठी मी दुसरं एक भांडं आहे ना चुलीवरती ठेवते आणि ह्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी गरम करायला ठेवूया। त्यामध्ये भाजीमध्ये ना गार पाणी वगैरे वापरायचं नाही, त्यासाठी आपण अगोदरच गरम पाणी करून घेऊया। पाणी घातलेले आहे, पाणीसुद्धा आपण गरम करून घेऊया। मग आता आपण इकडे पाटावर वंटा घेतलेले आहे। आता आपल्याला इकडं खोबरं कांदा वगैरे भाजून घेतलं होतं ना ते घेऊया, थोडंसं गार झालेले आहे। कांदासुद्धा आहे ना आपल्याला वरती येऊन साल असते ना ते थोडंसं काढून घ्यायचं। बघा, आता कांदासुद्धा आहे ना वरचं साल सगळं काढून घेतलेले आहे। आपण हे बघा, तर आपल्याला ना ह्यामध्ये लसूण घालायचं आहे आणि लसूण, खोबरं आणि कांदा आहे ना आपल्याला पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे। अगोदर मी थोडंसं बारीक करून घेते खोबरं।
असं आपण भाजून घेतल्यामुळे ना किती छान असं तेल सुटते। आता कांदा सुद्धा आहे ना आपण थोडंसं असं बारीक करून घेऊया। आता कांदा सुद्धा आहे ना आपण थोडंसं असं बारीक करून घ्यायचं, म्हणजे आपण हे पाट्यावरती ना चांगलं असं बारीक होते। असं पाट्यावरती मसाला आपण बारीक करून घेतला होता ना पूर्ण असं बारीक होते। बघा आता आपण हे चांगलं असं मसाला आहे ना पूर्ण आहे बघा वाटून घेतलेलं आहे पाट्यावरती। बघा असं मसाला मी बारीक करून घेतलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि ह्यामध्ये पाणी वगैरे काहीच वापरलेलं नाही, कांदा वगैरे होतं म्हणून आहे ना हे बारीक होतं, ओलसर असतं त्यामुळं पटकन बारीक होतं, पाणी वगैरे घालायला लागत नाही काय नाही। आता हे काढून घेते बघा, आता आपण 5 मिनिटासाठी हे ठेवलं होतं ना, आता आपण हे काढून घेऊया। बघा पूर्ण आहे ना हे सोयाबीन मऊ झालेले आहे। आता आपल्याला साताना आहे ना सगळ्यातलं पाणी काढून घ्यायचं। हे बघा असं आपण आहे ना सगळ्यातलं सोयाबीन काढून घेऊया। हे बघा आता आपण हे दुसरं मातीचं कढई घेतलेले, आता आपण हे चुलीवरती ठेवूया आणि थोडंसं आपण आहे ना ते गरम करून घेऊया। आपल्याला आहे ना हे सोयाबीन सगळं पाण्यामध्ये पिळून घेतलेले आहे, आता आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यासाठी बघा इकडं थोडंसं मी कढई गरम करून घेते। हे बघा आता कढई गरम झालेली आहे। आता आपण ह्यामध्ये ना थोडंसं तेल सोडायचं आहे, जास्त सुद्धा नाही। आता तेल गाठलेले आहे, आता आपण ह्यामध्ये सोयाबीन घालूया। बघा आता तेलामध्ये ना सोयाबीन गाठलेले आहे। आता आपल्याला ना ह्याच्यावरती हळद घालायचं आहे, थोडंसं हळद घालूया आणि चांगलंसं आपण आहे ना सगळं हलवून घेऊया। सगळीकडे हळद आणि लागायला पाहिजे। बघा आता आपण तेलामध्ये ना हे 2-3 मिनटं असंच आपण हे परतून घेतलेले आहे। बघा मस्त सुटसुटीत हे झालेलं आहे सगळं सोयाबीन। आता आपण आहे ना हे काढून घेऊया। इकडं एका ताटामध्ये आहे ना आपण हे सगळं सोयाबीन काढून घेऊया। आता आपल्याला भाजी करायचं, त्यासाठी बघा कढई मी परत चुलीवरती ठेवते आणि ह्यामध्ये आपण तेल घालूया। बघा आता तेल गाठलेले आहे। आता आपल्याला ना लगेचच ह्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालूया। आता कांदा लसूण मसाला गाठलेला आहे, आता आपल्याला थोडंसं आपण हे मसाला परतून घेऊया। म्हणजे का म्हणजे जास्त आपल्याला तेल गरम झालं की म्हणजे मसाला ना सगळं करपून जाते, त्यामुळे आपल्याला थोडंसं तेल गरम गार असतानाच आपल्याला आहे ना हे मसाला घालायचा आहे, म्हणजे चांगलंसं आहे ना परतला जातो मसाला। ह्यामध्ये ना जिरंसुद्धा घालून हे परतून घेतलेलं आहे बघा मसाला चांगलासा। आता आपण ह्यामध्ये इकडं आपण खोबरं आणि कांदा बारीक करून घेतलं तर मसाला ते घालूया आणि चांगला असा आपण हे मसाला परतून घेऊया। तेल सुटायला पाहिजे असं आपण मसाला हे परतून घ्यायचं आहे। बघा आता पूर्ण आपल्याला तेल सुटसपर्यंत आहे ना ते मसाला परतून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये आहे ना आपण थोडंसं आहे ना गरम पाणी घालूया। आपण ते मगाशी गरम पाणी करून घेतलं ते घालूया, म्हणजे मसाला चांगलासा परतला जातो। आणि मसाला आपण आहे ना खोबरं वगैरे सगळं भाजून घेतलेले आहे, त्यामुळं जास्त वेळ लागत नाही। बघ किती छान असं आहे ना तेल सुटायला चालू झालेलं आहे मसाल्याला। आता आपण ह्यामध्ये घालूया थोडंसं आपण आहे ना अजून थोडंसं आपण हळद घालूया। आता आपण अजून एकदा सगळं मसाला आहे ना आपण एकजीव करून घेऊया, एकत्र करून घ्यायचं आपल्याला। बघा
मग आता चांगलंसं तेल सुद्धा सुटलेलं आहे मसाल्याला. आता आपण यामध्ये घालूया सोयाबीन. पण ते मगाशी परतून घेतलं होतं ना तेलामध्ये, त्यामुळं ना मस्त असं सुटसुटीत झालेलं आहे सोयाबीन. आणि हे सोयाबीन आहे ना लहान असल्यामुळं ना मी सोयाबीनमध्ये दोन दोन भाग केले नाही. आणि मोठं सोयाबीन असेल तर तुम्ही एका सोयाबीनमध्ये दोन भागसुद्धा करू शकता. आणि चांगलंसं आपण सगळं आहे ना एकत्र करून घेऊया, म्हणजे मसाल्यामध्ये चांगलंसंही मुरायला पाहिजे. बघा आता आपण मसाल्यामध्ये ना चांगलंसं सगळं एकत्र करून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये घालूया गरम पाणी. आणि तुम्हाला पातळ पातळ आणि घट्ट किती पाहिजे ना त्यानुसार तुम्ही यामध्ये ना गरम पाणी घालू शकताय. गार पाणी वगैरे घालायचं नाही. गरम पाणी घातल्यामुळं ना ह्या भाजीला खूप छान चव उतरते येते आणि खायला तर हे खूप चविष्ट लागते. त्यामुळं आपल्याला ना गरम पाणीच घालायचं आहे. आणि असं तुम्ही ना कुठल्याही भाजीला असं गरम पाणी करून घेतलं ना घातलं ना मग तरी पण चांगलं येते आणि भाजीसुद्धा चविष्ट लागते. आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालूया. मग आता मीठ घातलेले आहे. अजून एकदा आपण सगळे ना एकजीव करून घेऊया. सगळीकडे मसालासुद्धा लागलेले आहे. बघा मस्त भाजी आहे ना असं तयार होते. आता आपण पाणी वगैरे सगळं घातलेलं आहे. आता आपण आहे ना एक 5-5 मिनटं शिजून घेऊया, म्हणजे मसाला आहे ना सोयाबीनमध्ये आतपर्यंत आहे ना चांगलंसं मुरतो आहे. 5-5 मिनटं शिजून घेते. हे बघा आता 5 मिनटं झालेले आहे. आता आपण सोयाबीनची मसाला भाजी तयार झाली का बघूया. हे बघा मस्त उकळे येत आहे बघू शकताय. आणि बघा किती छान असं तरीसुद्धा सुटलेले आहे. आपण आहे ना यामध्ये कांदा आणि खोबरं वगैरे असं आपण हे भाजून केल्यामुळं ना मस्त तरीसुद्धा छान आलेले आहे. भाजी तर खूप छान सुगंध सुटलेली आहे सगळीकडं. आणि हे जास्त आपण पातळ वगैरे केलेलं नाही. बघा मस्त असं झाडसर आहे ना थोडंसं आपण याचा मसाला तयार करून घेतलेले आहे. असं आपण करून घेतलं ना खूप छान लागतो खायला. आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया. आणि ह्याला काय जास्त साहित्य वगैरे काय नाही, कमी साहित्यात आहे ना हे झटपट होणारे रेसिपी आहे. आता खाली काढून घेते. हे बघा ताई मस्त आहे ना सोयाबीनचं भाजी तर तयार झालेले आहे. आणि हे बघा इकडं भाजी तयार झाली आणि इकडं आमचे हर्षवर्धनसुद्धा ह्याला येऊन बसलेले आहे. हर्षूला ना हे खूप आवडते त्यामुळं बघा सुगंध आल्यामुळं ना हे येऊन बसलेले. हर्षू सुगंध आले का नाही तुला बाहेर? आलंय ना, त्यामुळं आलास का पळून? हां खाणार ना तू? बघा तुम्हाला एक प्लेटमध्ये मी काढून दाखवते. हे बघा आता आपण एक प्लेटमध्ये हे भाजी काढून घेतलेले आहे. मस्त याचं फार सुगंध पण सुटलेले आहे. आणि हे ना काही जण आहे ना मटण चिकन वगैरे अंडी वगैरे काहीच खात नाही, त्यांच्यासाठी तर हे खूप छान आहे. असं आपण ह्या पद्धतीने केलं ना सगळ्यांना हे खूप आवडते. तर आता आपण मी हर्षला तर जेवायला देणारच आहे. त्या अगोदर आहे ना तुम्हाला हे आजचा रेसिपी कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.